Example 12. Find the Cartesian coordinates of points whose polar coordinates are 3 and 90 degree. Here r equal to 3 and theta is here 90 degree. Solution. Polar coordinates are 3 and 90 degree, means r equal to here 3, here r equal to 3 and theta is here 90 degree. Coordinate system, x axis negative x axis, y axis and negative y axis is 0, having coordinate 0 and 0. The suppose point is here P and whose polar coordinates are 3 and 90. Now 3 means what? Radius. So therefore here r equal to 3. Now we know that sine theta means y upon r, and cos theta x means x upon r. Now is r is 3, therefore y coordinate is here r into sine theta and x coordinate is here r into cos theta, but here theta is 90 degree and r is 3. Put value of r, radius r equal to 3 and sine theta is 1, therefore y coordinate is here 3 and r is here and cos 90 is 0 into 0, therefore x coordinate is here 0. Therefore Cartesian coordinates of that point x and y are 0 and 3. Cartesian coordinates of point P are here 0 and 3. 0 and 3. Here theta is 90 degree, OX is the initial R and OY is terminal arm, and point P is on terminal arm on Y axis, and here R is 3, therefore Y coordinate is here 3 and X coordinate is 0. तर इथे आपल्याला बिंदूचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे आहेत. पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले 3 आणि 90. पोलर कोऑर्डिनेट्स 3 अँड 90 म्हणजे आर इक्वल टू 3 आणि थीटा इक्वल टू 90 डिग्री. आता इथे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट काढण्यासाठी एक्स आणि वाय पाहिजेत. त्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युले वापरायचे आहेत. साईन थीटा इज इक्वल टू वाय अपॉन आर अँड कॉस थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर. साईन थीटा बरोबर वाय भागिले आर, कॉस थीटा बरोबर एक्स भागिले आर. इथे आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची. मग ह्याच्यावरून आपण काय लिहू शकतो? वाय बरोबर आहे आर गुणिले साईन थीटा आणि इथे एक्स बरोबर आहे आर गुणिले कॉस थीटा. पण थीटा किती आहे? 90 डिग्रीचा. मग वाय बरोबर आहे आर इंटू साईन 90 डिग्री, एक्स इक्वल टू आर कॉस 90 डिग्री. बट साईन 90 डिग्री इज 1 अँड कॉस 90 डिग्री इज 0. साईन 90 बरोबर 1 आणि कॉस 90 बरोबर 0 असतं. हे तुम्हाला पाठांतर हवंय की साईन 90 किती आहे, कॉस 90 किती आहे. आणि आर ची आपण इथे किंमत ठेवली, साईन 90 ची किंमत ठेवली. मग वाय बरोबर 3 × 1 म्हणजे 3 आणि इथे आर ची किंमत 3, कॉस 90 बरोबर 0, 3 × 0 = 0. म्हणजे एक्स कॉर्डिनेट्स, एक्स निर्देशक 0 आहे आणि वाय निर्देशक 3 आहे. तर ही जी रायटिंग पद्धत आहे याला आपण काय म्हणतो? कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम. जेव्हा आपण एक्स आणि वाय लिहितो तेव्हा या सिस्टीमला असं म्हणतात कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम. आणि पोलर कॉर्डिनेट्समध्ये आपण रेडियस आणि अँगल लिहित असतो, आर आणि थीटा. देअरफोर अँसर इज 0 and 3. 0 and 3 आर कार्टेशियन कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी. हे अँसर आहे.